ताज्या बातम्यांसाठी एनटीव्ही न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. उस्मानाबाद जिल्ह्यातील ग्रामपंचायतीत सरपंच आणि उपसरपंच निवडीमध्ये उमरगा तालुक्यातील कोळसूर गुंजोटी या बिनविरोध ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची धुरा सविता सिरसे यांच्या हाती आणि उपसरपंच म्हणून युवा सदस्य अरविंद कांबळे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली आहे. लोकसंख्येने 1000 जवळपास तर मतदार संख्या 750 जवळपास असा हा अगदी लहान असलेला कोळसूर गुंजोटी गावात ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध निघाली होती तर सरपंच आणि उपसरपंच पदांची निवडही सर्वानुमते बिनविरोध निघाल्यानं निवडणूक काळात गावात शांतता आणि सलोखा अबाधित राखून ग्रामस्थांनी निवडणूक कालखंडात एकजुटीने खेळीमेळीचे दर्शन तालुक्याला दाखवून दिले. सरपंचपदी सविता रामलिंग सिरसे तर उपसरपंचपदी युवक अरविंद मारुती कांबळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सदस्य बालाजी माधव सूर्यवंशी, वर्षा चेंडकापुरे, शारदा जाधव, तुकाराम चव्हाण आदी सदस्यांनी आणि ग्रामस्थांनी सरपंच आणि उपसरपंच यांचा सत्कार केला. तर यावेळी ग्रामस्थ सर्व सदस्यांना साखर भरून स्वागत करताना दिसून आले. सरपंच पदाची धुरा आपल्या हाती आलेली आहे, आपण गावच्या विकासाचा आराखडा काय सांगाल? गावच्या विकासाबद्दल आपली काय भूमिका राहील? गावचा विकास आम्ही पहिल्यांदा बऱ्याच म्हणजे 60 वर्षानंतर ही पंचायत बिनविरोध आहे आणि गाव कोळसूर हे एकत्र आलेलं आहे आणि एकत्रित विकास हा कधीही चांगला असतो गावाच्या विकासासाठी. आणि गावाचा आराखडा म्हटलं तर आम्ही बेसिक गरजा सध्या पुरवण्याचा प्रयत्न करणार आहोत की गावाला पाणी व्यवस्था आधीच केलेली आहे, फक्त त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट काय होईल, इम्प्रूव्हमेंट किती होईल, आणि परत गटारींचा प्रश्न आहे, अंडरग्राऊंड गटारी करण्याचा आमचा विचार आहे. त्याच्यानंतर गावासाठी अजून काही जे रस्ते आहेत, शिवरस्ते आहेत, त्या गोष्टींचे प्रश्न, असे बेसिक प्रश्न आधी सोडून हळूहळू आम्ही मग विजेचा प्रश्न आहे किंवा मग सौर ऊर्जेवर जाता येईल का, ह्या गोष्टी सगळ्या आम्ही करणार आहोत. आम्ही महिला सशक्तीकरण व स्वच्छता अभियान याचा प्रसार या दोन्ही गोष्टीला आपण प्राधान्य देणार आहोत. एवढ्या लहान वयामध्ये मला गावकऱ्यांनी बिनविरोध काढून माझ्यावरती विश्वास टाकलेला आहे उपसरपंच पदाचा. तुमच्या गावामध्ये आता विकासाच्या ध्येय काय राहणार आहे, साध्य काय राहणार आहे? गावामध्ये आम्ही प्रथमतः पहिलं मुलींचं शिक्षण याच्यावरती जास्त लक्ष केंद्रित करणार आहे. त्याच्यानंतर मुलींचं शिक्षण हे मुली शिकल्यामुळं घरांची प्रत्येक घरांची प्रगती होईल आणि परत गाव पर्यावरणाची. नमस्कार, मी प्रथम कोळसूर गुंजटी या गावातील सर्व नागरिकांचा मी आभार व्यक्त करतो की त्यांनी कोळसूर गुंजटी येथे सदस्य म्हणून निवडून दिलेले आहेत आणि ते बिनविरोध निवडून दिलेले आहेत. गावात कुणाचाही एकांचाही विरोध नाही आहे, तर त्या कारणाने आपल्याला कोळसूर गुंजटी यांची आपल्यावरती सर्वात मोठी जबाबदारी आलेली आहे. तर सर्वच जबाबदारी आहेत, परंतु आपण सुरुवातीला एक एक जबाबदारी आपण पूर्ण करत पुढे जाणार आहे. तर त्यासाठी सुरुवातीची पहिली आमचं एकच ध्येय आहे की शिक्षण सुरुवातीला प्राथमिक आम्ही यांच्यासाठी देतो की मुलं आणि मुलगी दोघांचाही समान आहे शिक्षणाचा हक. असा नाही की आम्ही एकच बाजू सांगतोय, परंतु प्राथमिकता देतो आम्ही मुलींसाठी, कारण आज बहुतेक से मुली असे आहेत की ज्यांना कोळसूर गुंजटी ते उमरगा जाण्यासाठी बसेसची सुविधा नाहीये, त्यासाठी त्यांना ऑटो किंवा गाड्या स्वतःच्या गाड्या वगैरे दुसऱ्यांच्या गाड्या वगैरे त्याच्यासोबत जावं लागतं, त्यासाठी त्यांची व्यवस्था न होता त्यामुळे बरेच मुलींचे शिक्षण हे रखडलेले आहेत. तर आमचं पहिलं ध्येय ते राहील की मुलींचं शिक्षण, आणि मुलींचं शिक्षण झाल्याच्या नंतर दोन्ही घराकडले हे सुशिक्षित होतात, तर तो पहिला ध्येय आहे. दुसरा ध्येय आमचा आहे कोळसूर गुंजटीमध्ये वृक्ष लागवडीचा आम्ही कार्यक्रम हाती घेणार आहे. या ठिकाणी मी नमस्कार भाऊसाहेब सुरेंशी माझे सरपंच. या ठिकाणी कोळसूर गुंजटी ग्रामपंचायत निवडणुकी संदर्भात पहिला प्रथम सर्वच नागरिकांना एकत्रित करून सर्वांचा विचारमिळणी करून सर्वांशी एकत्रित बसून पहिला प्रथम ग्रामपंचायत बनवून काढण्याचा संकल्प केला. त्या गोष्टी सर्वांनी साथ दिली. ह्या ठिकाणी महाविकास आघाडी सरकार किंवा महाविकास ग्रामपंचायत ह्या ठिकाणी अस्तित्वात आली. सर्व पक्षी आहेत, सर्वांनी एकत्र बसून आमच्या गावाचा सर्व विषय सविस्तरपणे सोडण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी ही एक निवडणूक बिनवडूक काढून आम्ही एक गावांना सर्वांना एक संबंध साधण्याचा सर्वांची मनं एकत्रित करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. ते सर्वांनी साथ दिली, ते यशस्वी प्रयोग साध्य झालेला आहे. त्यापुढील भविष्यात गावच्या विकासासाठी सर्वांना प्रयत्न करण्याचं मी मार्गदर्शन करणार आहे. त्यापर्यंत होईल तेवढा वर्षावर्षाला एक एक योजना आणून या ठिकाणी गावचा सर्वांगीण विकास, मग रस्ते असतील, पाणी स्वच्छता असेल, गटारे असतील, पाणी पुरवठा असेल, शालेय शिक्षण असेल, वर्षावर्षण रोगण असेल, आरोग्याची काळजी असेल, ह्या सर्वच गोष्टीचा सर्वांगीण विकास करण्याचा ध्येय आम्ही संकल्प केलेला आहे. प्रतिनिधी सचिन बिद्री, एनटीव्ही न्यूज मराठी, उमरगा, उस्मानाबाद.